मी खैरनार प्रभाकर पांडुरंग राहणार नाशिक। वय माझं 59 वर्ष आहे। मी शिवानिवृत्त मुख्याध्यापक आहे। तर मला 1.5-2 वर्षापासून कावीळ हा आजार झालेला होता। तर आम्ही गुगलवर सर्च केलं की आपल्या नाशिकमध्ये लिव्हर स्पेशालिस्ट कोणी डॉक्टर आहे का, तर आम्हाला डॉक्टर शरद देशमुख यांचं एकच नाव त्या ठिकाणी आम्हाला दिसलं। आणि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या मेडी लिव्ह हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देशमुख यांच्याकडे गेलो आणि सर्व तपासण्या वगैरे परत त्यांनी नवीन तपासण्या केल्या आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंटला सुरुवात केली। तर त्या ठिकाणी ॲडमिट झालो। ॲडमिट झाल्यानंतर लिव्हरच्याही तपासण्या झाल्या, फॅब्रोस्कोपी वगैरे करण्यात आली आणि त्या ठिकाणी ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी व्यवस्थित तशी ट्रीटमेंट दिली। घरी आल्यानंतर परत त्रास व्हायचा आणि परत आम्ही त्या ठिकाणी ॲडमिट झालो। ॲडमिट झाल्यानंतर देशमुख डॉक्टरांनी माझ्या पोटामधून जवळजवळ 3-4 वेळा 5-5 लिटर हे पाणी त्यांनी काढलं। म्हणजे लिव्हर सोरायसिस सारखा आजार त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि काविळ्याचं प्रमाण म्हणजे खूपच म्हणजे 35% जास्त झालं होतं। आणि त्याच्यात आणखी मला शुगरचाही त्रास होता आणि शुगर तर माझी 500 पुढे झालेली होती। तर ती सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित मला ट्रीटमेंट मिळाली। तर त्यांनी असा सल्ला दिला की आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट हे करावं लागणार आहे। परंतु मी सुरुवातीला थोडंसं घाबरलो, परंतु नंतर काही दिवसांनी अजून त्रास व्हायला लागला आणि मग मी मनाचा निश्चय केला की आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करून टाकू। मग त्याप्रमाणे आम्ही 2022 रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेटिंगवर असल्यामुळे मला जवळजवळ 7-8 महिने त्या ठिकाणी लागले। आणि विठ्ठलाची कृपा म्हणा किंवा काही, तर आषाढी एकादशी या दिवशीच डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी लगेच आम्हाला पुण्याला बोलवलं आणि त्या दिवशी लगेच आम्ही तयारी केली, निघालो आणि त्या दिवशी रात्री माझ्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया ऑपरेशन हे करण्यात आलं। आणि आता ऑपरेशन करून जवळजवळ मला 5 हे पूर्ण झालेले आहेत। आता मी पहिल्याप्रमाणे एकदम चांगलं, माझी तब्येत एकदम चांगली झालेली आहे। तर डॉक्टर शरद देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मला चांगलं अशी ट्रीटमेंट मिळत गेली। तर मला एक देवदूतप्रमाणेच डॉक्टर शरद देशमुख हे देवदूताप्रमाणेच मला मिळाले आणि त्यांच्यामुळेच मला नवीन जीवदान हे मिळालं। आणि या सर्व याच्यामध्ये माझ्या पत्नीचं सुद्धा सहकार्य होतं, मुलीचं सहकार्य होतं, जावाईचं होतं आणि नातेवाईकांचं सुद्धा मला वेळोवेळी त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं आणि घेऊन येणं हे सर्व मला केलं आणि त्याच्यामुळेच मी या दीर्घ अशा आजारामधून त्या ठिकाणी चांगल्या म्हणजे जगू शकलो आणि मी पहिल्याप्रमाणे आता माझं जीवन हे जगत आहे। आणि अशा पद्धतीने डॉक्टरांचे धन्यवाद म्हणजे जेवढे मानले तेवढे हे कमीच पडतील। डॉक्टर शरद देशमुख यांचे मी मनापासून अत्यंत आभारी आहे।